दिल्लीमध्ये भाजप नेत्यांची बैठक संपली आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत ही बैठक होती, जी आता नुकतीच संपलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भातलं मंथन झाल्याची माहिती मिळते. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे असे भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते उपस्थित होते अशी माहिती आहे. अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक झालेली आहे. शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात. शिवाजी, बैठक संपलेली आहे, काय चर्चा झाली, काही निर्णय झालेत का, काही सूचना करण्यात आल्यात का, काही तपशील मिळतोय? सध्याची जी बैठक आहे ती संपलेली आहे. बैठकीचा तपशील अद्यापर्यंत समोर आलेला नाहीये. मात्र बैठकीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या संदर्भात चर्चा झाली होती आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात पराभवाची जी कारणं आहे लोकसभेची, ती विसरून आता त्याच्यावरती कारणमीमांसा करायचीच आहे. मात्र कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं या संदर्भात चर्चा झाली आहे आणि एक समन्वय समिती जी आहे ती या संदर्भात तयार करून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचे चर्चा ज्या आहे, सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी अमित शहा यांनी दिल्याचं समजतं आहे. शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. Thank you.